ओम नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। आज सोमवार, त्यानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथे ओंकारेश्वरास अभिषेक पूजा ह्या करण्यात आल्या। त्यातील प्रमुख पूजा आज अशी होती की राहुल अविनाश पाटील पुणे त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांच्याकडून पूजा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर अरविंद खोपर्डे आणि सुरेखा खोपर्डे त्यांचाही अभिषेक पूजा करण्यात आली। आणि नेहमीप्रमाणे समस्या तुमची, प्रार्थना आमची, याप्रमाणे आज तुम्ही काही माझ्याकडे प्रार्थना पाठवल्या होत्या, तुमच्या जी समस्या आहेत, काही अडचणी आहेत त्या संदर्भात, तर त्याही प्रार्थना करण्यात आल्या। ती काही काही निवडक प्रार्थना मी घेतलेल्या आहेत तिथे सांगण्यासाठी, सगळ्याच्याच मी प्रार्थना वाचून जाऊ शकत नाही, पण जेवढ्या आहेत माझ्याकडे तेवढ्या तर मी तुम्हाला सांगतो की आज कुणी कुणी प्रार्थना पाठवल्या होत्या माझ्याकडे। तर स्वाती शिवनकर त्यांना शंभूचा आशीर्वाद पाहिजे, त्यांची सेवा करावी जीवनभर अशी त्यांची इच्छा आहे, आणि त्यासाठी ईश्वराने आशीर्वाद द्यावा आणि याबद्दल त्यांनी प्रार्थना आपल्याकडे करायला सांगितली होती। आणि त्यांचे असंही म्हणणं की आपले दुसऱ्याकडे काही पैसे अडकलेत तेही परत मिळावे यासाठी ही प्रार्थना करायला सांगितली होती। सो शिमा पाटील यांची अशी प्रार्थना होती की शिवाची कृपा माझ्यावर सतत आणि सतत राहावी अशी त्यांची इच्छा आहे, त्यासाठी प्रार्थना करायला सांगितली होती। आपल्याकडे नाव नाही पाठवलं, पण त्यांनी त्यांच्या नोकरीच्या संदर्भात एक प्रार्थना करायला सांगितली होती। नंदा पवार यांनी प्रार्थना करण्यासाठी त्यांना सुख शांती समाधान लाभावं यासाठी प्रार्थना करा म्हणून सांगितली होती, आपल्याला त्यांची प्रार्थना केलेली आहे। सो रंजना जाधव नाशिक त्यांनीही आपल्याकडे प्रार्थना करायला सांगितली आहे, तर त्यांची जी इच्छा आहे त्याची मनोकामना आहे ती पूर्ण हो अशी मी प्रार्थना केलेली आहे। राजेंद्र हवलदार यांनी आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितली, त्यांची काही कोर्ट कचेरीची काही कामं आहेत ते हवीत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी प्रार्थना करायला आपल्याला सांगितलं होतं, त्यांची पण प्रार्थना केलेली आहे। पंढरीनाथ किसन जगताप पुणे त्यांनी आपल्याला त्यांच्या मुलाबद्दल, मुलांच्या जी नोकरीच्या संदर्भात त्यांनी प्रार्थना आपल्याला करायला सांगितली होती, त्यांचीही प्रार्थना आपण केलेली आहे। सरिता यांनी त्यांच्या आरोग्याबाबत आपल्याला प्रार्थना करायला, त्यांना आरोग्य लाभावं सुख समाधान लाभावं यासाठी प्रार्थना करायला सांगितली होती, आपण त्यांची प्रार्थना केलेली आहे। शुभम खरात सातारा त्यांची इच्छा आहे की आर्मीमध्ये नोकरी लागावी, घरात सुख शांती समाधान लाभावं याकरता प्रार्थना आपल्याला करायला सांगितली आहे, तर त्यांची पण प्रार्थना आपण केलेली आहे। प्रकाश जाधव नाशिकहून त्यांना संतती नाही, त्यांना संतती प्राप्त व्हावी अशी ईश्वराकडे प्रार्थना आपण केलेली आहे। स्वर्णा सुरोशे त्यांना आरोग्याबाबत त्यांनी प्रार्थना करायला सांगितली होती। जुली अल्मेडा मुंबईहून त्यांनी खूप सुंदर अशी प्रार्थना आपल्याला करण्यास सांगितली होती, खूप चांगली प्रार्थना आपल्याला लिहून पाठवली होती, त्यांची प्रार्थना आपण केलेली आहे। निशा सोनवणे
त्यांचे डिलिव्हरी नॉर्मल होण्याकरिता शंभूकडे ओंकारेश्वरकडे आपली प्रार्थना करायला सांगितली होती, ती केली आहे. अश्विनी शेवळे यांचा विवाह लवकर व्हावा, कमीत कमी या वर्षात तरी व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. तर त्यांची इच्छा पूर्ण हो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. तर नाव नाही दिलेलं, त्यांनी कर्ज मुक्ती होण्यासाठी प्रार्थना करायला सांगितली होती, सांगितली तरी आपण ती केलेलीच आहे. नितीन मोरगे त्यांचे जी हाती घेतलेले काम आहे ते सुरळीत पार पडावे, आणि त्यांनी जी कर्जचे व्यवहार काही आहेत त्यांची ते पूर्ण व्हावत अशी त्यांची इच्छा आहे. त्यांची प्रार्थना होती, ती प्रार्थना आपण केलेली आहे. कीर्ती बेडेकर यांच्या पतीला जॉब म्हणजे नोकरी मिळावी या संदर्भात त्यांनी आपल्याकडे प्रार्थना केली होती, आणि त्यांना आरोग्य लाभावं यासाठीही प्रार्थना आपल्याला सांगितली होती करायला, ते केलेली आहे. तर अरविंद खोपर यांनीही त्यांच्या मुलाच्या संदर्भात जी नोकरीच्या संदर्भात प्रार्थना करायला आपल्याला सांगितली ते पण आपण केलेले आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला धैपळे आहेत त्यांनीही त्यांना मनोइच्छित जागा मिळावी यासाठी त्यांनी प्रार्थना, आणि त्यांच्या नोकरीच्या संदर्भात प्रार्थना आपल्याला करायला सांगितली ते पण केलेली आहे. आपण शांता केंग यांनीही आपल्याला त्यांची काही वैवाहिक जीवनाबद्दल एक समस्या आहे त्यासाठी पूजा आणि प्रार्थना आपल्याला करायला सांगितली, त्यांचीही प्रार्थना ही पूजा केलेली आहे. तर ह्या झाल्या थोडक्यात जे आपल्याकडे उपलब्ध झाले एवढे, काही चुकून हुकून कुणाचे राहिले असतील प्रार्थना तर क्षमा असावी. आपण दुसऱ्या वेळेस आपण जरूर प्रार्थना आपण करूया, आणि सर्वांच्या प्रार्थना सफल होत, तुमची जी मनोकामना आहे ती पूर्ण हो, मला सुख समाधान शांती आरोग्य हे लाभ हो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.